सातारा शहरात एक प्रचंड मोठी भव्य अशी मिरवणूक काढून विधिवत पद्धतीनं उदयनराजांनी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल केला. आता अधिकृतपणे ते उमेदवार झालेले आहेत. खऱ्या अर्थानं निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आज काँग्रेस पक्षानं आपला राष्ट्रीय जाहीरनामा दिल्लीमध्ये प्रकाशित केलेला आहे आणि तो जाहीरनामा क्रांतिकारक जाहीरनामा आहे. तर जाहीरनाम्याबद्दल आपण नंतर येणाऱ्या सभांच्या मध्ये आपण बोलू, कारण तो निवडणुकीचा मुख्य मुद्दा होणार आहे. आज आपण पाहिलं असेल की एक गोष्ट स्पष्ट आहे, गेल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला लागलेली रोटी त्यांच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या वर्ध्याच्या सभेमध्ये आपण सर्वांनी पाहिली. ही निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासन, त्या आश्वासनापैकी किती आश्वासन पूर्ण झाली, लोकांचा किती भ्रमनिरास झाला, एक विश्वासघाताची भावना निर्माण झालेली आहे की आपल्याला फसवून मत घेतली. अशा वातावरणामध्ये असा एकही घटक नाही तो या सरकारवर नाराज नाही. शेतकरी हा नाराज आहे, कारण सगळी शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देशातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात फिरतोय. इंजिनियर झालेले, बीएससी एमएससी झालेल्या मुलांना नोकरी आहे. सामान्य पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि उबरचे चालक अशा प्रकारे इंजिनियर काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या घोषणा झाल्या, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक इंडिया, 8 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार, त्यातून 30 लाख युवकांना रोजगार मिळणार. मॅग्नेटिक इंडियामध्ये 45 लाख युवकांना महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळणार घोषणा झाली. नरेंद्र मोदींनी थेट दरवर्षी 2 कोटी याप्रमाणे 5 वर्षामध्ये 10 कोटी नवीन रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण जर वास्तव पाहिला असता नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणामुळं, नोटबंदीसारख्या अविचारी निर्णयामुळं किंवा वस्तू सेवा कराच्या हट्टीपणाने केलेल्या अंमलबजावणीमुळं आज व्यापारी असतील, छोटे उद्योजक असतील, स्वयंरोजगार करणारे मजूर असतील, हातावरचं पोट, अशा सगळ्या घटकांना त्या नोटबंदीचा आणि वस्तू सेवा कराचा फटका बसलेला. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जीएसटीमध्ये ही सगळी प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्याचं अभिवचन दिलेलं आहे. जाहीरनाम्यामध्ये आपण नंतर बोलू, पण आज ही लढाई जी आहे ती संविधान वाचवण्याची लढाई आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार कायम ठेवायची बहुजन समाजावर जे नकळत अत्याचार झालेले आहेत, प्रत्येक ठिकाणी जातीय तणाव निर्माण करायचे प्रयत्न झालेले आहेत, समाजामध्ये तुफळी मारवायचे प्रयत्न झालेले आहेत, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, त्यांच्यावर बेछूट अत्याचार झालेले आहेत, या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन पुन्हा एकदा बहुजनांचं राज्य आणण्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. आमचा प्रयत्न आहे की ही निवडणूक लोकांच्या संबंधित मुद्द्यावर झाली पाहिजे. ते लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, अल्पसंख्याकांचे आहेत, दलितांचे आहेत, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत. त्या लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली पाहिजे. आपण बघितलं पंतप्रधानांची वर्ध्याची पहिली सभा, सभेच्या
पूर्ण भाषणामध्ये विकास हा शब्द कुठे उल्लेख केला आणि ज्याप्रमाणे इतिहासामध्ये औरंगजेबाच्या फौजा जेव्हा महाराष्ट्रात येत असत तेव्हा त्यांना फिडेला पाणी पाजताना देखील धनाची संताची दिसायचे त्याच्यानंतर मोदींना शरद पवार आणि अजित पवार दिसतायत तिथं बघाव तिथं त्यांना तेच दिसतायत आणि आपण काय केलंय पण काय करणार आहोत आमचा विकास काय ते सोडून व्यक्तिगत टीका करण्यामध्ये ते मशगूल आहे याचाच अर्थ असा की त्यांना विकासाचं किंवा जनतेच्या बद्दल त्यांनी काय आश्वासन दिलं होतं आणि किती पूर्ण केले का पूर्ण करू शकले पुढं काय करणार आहे हे सोडून त्यांची फक्त व्यक्तिगत टीका झालेली आहे काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्यावर टीका आहे आम्ही व्यक्तिगत टीका करणार नाही.